थोडं आवरून सुद्धा घे. सो तिला मदत करतोय थोडी. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज आहे मकर संक्रांत, तर आज या व्लॉग मध्ये मी बनवणार आहे तिळाची वडी. पण त्याआधी मी बाहेर जाऊन येते, एक दोन काम आहेत. सो चला. आम्ही निघालेलो आहोत आणि मेन आम्हाला आज बाहेर जाऊन घ्यायचं आहे, ते म्हणजे राऊ साठी एक ड्रेस घ्यायचा आहे. राऊची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, सो त्याचा जरा आम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. त्याला फॅन्सी ड्रेसला आम्ही काय बनवणार आहोत मी तुम्हाला येत्या एक दोन दिवसात सांगेनच. सो पण त्याची थोडीशी तयारी करायची आहे म्हणून ऍक्च्युली आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत. आणि बाकी आज सण आहे मकर संक्रांत, छान वाटतंय आणि मुलांना जास्त मजा येते, पतंग वगैरे उडवता येतात. पण बाहेर तेवढीच हीट आहे, ऊन सुद्धा खूप आहे. तर आता पहिले आम्ही जातोय तो ड्रेस घ्यायला. मला त्याच्या क्राफ्टचं पण त्या संदर्भात थोडस सामान घ्यायचंय आणि बाकी आपली घरातली एक दोन कामं, दूध अंडी वगैरे घ्यायचीच आहे. काय घेतोस तू? सो क्राफ्टचं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता जो मेन ड्रेस घ्यायचा आहे आम्हाला, तो घ्यायला जातोय आम्ही. सो राहुलला जो ड्रेस घ्यायचा होता तो आम्ही घेतलेला आहे. आणि अगेन त्याला आम्ही फॅन्सी ड्रेसला काय बनवणार आहोत हे तुम्हाला दाखवेनच ऑलमोस्ट. आणि आता माझी सगळी त्याच्या फॅन्सी ड्रेसची तयारी झाली आहे. आता घरी जातोय, जाता जाता जरा दूध अंडी सुद्धा घ्यायची आहे. आणि जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की तिळाच्या वड्या बनवणार आहे, सो घरी जाऊन तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे. थोडस सामान घ्यायचं होतं तर 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि 1 डझन अंडी सुद्धा घेतलेली आहेत. आज अंडा नाही करणार आहे पण उद्यासाठी वगैरे घेऊन ठेवलेलं आहे. सो आता दुपारचं जेवण सुरू आहे आणि आता राहुला भरवणं सुरू आहे अंकिताच. काय जेवतो राहू? वरण भात. आवडत तुला? तो राहुला तुम्हाला सांगायचंय की त्याला आता वरण भात जेवण खूप ताकद आली आहे. सो राहू दाखव केवढी ताकद आली. स्ट्रॉंग झालाय तो एकदम. बघा तो दाखवते तुम्हाला, स्ट्रॉंग झालाय तो खूप. व्हेरी गुड, मस्तच रे, क्या बात है. सो आम्ही घरी आलेलो आहोत आणि पटापट आधी आता जेवून घेतो, सगळं जरा आवरते आणि मग आपल्याला वड्या करायच्या आहेत. पोट्यावरची भांडी तुम्ही बघू शकताय. आता आम्ही केलं होतं फोडणीचं वरण, तिथे भात बघू शकताय. त्याच्यानंतर हे गोड वरण राहू साठी आणि पापड केले होते. आणि आता हे जेवणानंतर अंकिता पटापट आवरून घेईल, जसं ती तुमच्याशी व्लॉग मध्ये शेअर करते नेहमी. आणि इथे पण आहेत थोडी भांडी. सो हे असं दुपारचं जेवण आता झालेलं आहे. सो अंकिता आता म्हणाली नुसता दाखवतोस काय, थोडं आवरून सुद्धा घे. सो तिला मदत करतोय थोडी. आता हे श्रीखंड पण ठेवून देतो. अजून काय हे कुठे ठेवू? आहे आणि दुपारचा निवांत वेळ आहे, तर तिळाच्या वड्या तयारी घेतेय ती. सो तिळाची वडी बनवण्यासाठी इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे, तुम्हाला सुद्धा एक एक करून दाखवते. सो मी हे पांढरे तीळ इथे घेतलेले आहे, गुळ घेतलेला आहे, काजू, बदाम, पिस्ता असे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, एक सुका खोबऱ्याची छोटीशी वाटी घेतलेली आहे, दाण्याचं कूट घेतलेलं आहे, तूप आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे. सो अंकिताने जे जे सांगितले ते आपण लक्षात ठेवूया. तीळ,
त्यानंतर गुळ, तूप, सुकं खोबरं, ड्रायफ्रुट्स, मग इथे तुम्ही बघू शकताय काजू, बदाम, पिस्ता, त्यानंतर दाण्याचं कूट आणि वेलची पावडर. तर साहित्य आपलं बघून झालेलं आहे. आता कृती, सगळ्यात आधी मेन म्हणजे आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे. जरासा त्याचा तडतड आवाज येतो तोपर्यंत तीळ पण हलवत राहायचे आहेत एकदम मंद आचेवर. त्याच्यानंतर तीळ थंड होईपर्यंत थोडस सुकं खोबरं किसून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट सुद्धा थोडे थोडेसे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये पीसेस करून घ्यायचे आहे. सो ही इतपत तयारी आता आपल्याला करायची आहे. तर कृतीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आता कढई मी गॅस वरती गरम करायला ठेवलेली आहे. थोडस गरम झालं की त्यात आपल्याला तीळ घालायचे आहेत. आणि जसं तुम्हाला सांगितलं की कढई गरम झाली की आपल्याला त्यात तीळ ॲड करायचे आहेत आणि छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे कारण तिळाचे दाणे लहान असतात त्याच्यामुळे पटकन जळू शकतात. छान मंद आचेवर हलवून घ्यायचे आहे कारण तीळ आपण जितके छान भाजू तितकी वडी खुसखुशीत होते. आणि नंतर हाताने असे थोडेसे चेक करायचे की छान भाजले गेले आहेत की नाही. आणि नंतर एका पसरत ताटलीमध्ये आपल्याला ते गार करायला ठेवायचे आहेत. तीळ छान भाजून झालेले आहेत. आता ते आपल्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आहेत. पण तीळ थंड होईपर्यंत आता आपण बाकीची तयारी करून घेऊया. ज्यात मी सुकं खोबरं किसून घेणार आहे आणि जे ड्रायफ्रुट्स आपण घेतलेले आहेत ते थोडे थोडे असे छोटे त्याचे पीसेस करून घेणार आहे. जितकी वडी आपण बनवणार आहोत त्या अनुषंगाने आपल्याला सुकं खोबरं किसून घ्यायचं आहे. गार्निशिंगसाठी आपल्याला ते सुकं खोबरं वापरायचं आहे. त्याचप्रमाणे जे ड्रायफ्रुट्स आपण घेतलेले आहेत त्याचेसुद्धा आपल्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि तेसुद्धा गार्निशिंगसाठी आपल्याला यूज करायचे आहेत. खोबरं किसून होईपर्यंत आणि ड्रायफ्रुट्स कट होईपर्यंत जे ती आपण गार करायला ठेवलेले होते ते आता गार झालेले आहेत. आणि आता आपल्याला मिक्सरमधनं ते भरडसर असे काढून घ्यायचे आहेत. अगदी ऑन ऑफ मिक्सर होईल अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्सरमधनं काढायचे आहेत. थोडेसे तीळ पूर्ण अख्खे राहिले तरी चालतात पण एकदम बारीक पूड नाही करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता माझं तिळाचं कूट झालेलं आहे. नंतर ते एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तीळ बाउलमध्ये काढून झाले की जे दाण्याचं कूट आपण घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला त्यात ॲड करायचं आहे. दाण्याचं कूट घालून झाल्यानंतर सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता एकीकडे तव्यावरती कढई परत गरम करायला ठेवायची आहे. आणि त्यात 2 चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे. तूप छान गरम झालं की जो गूळ आपण घेतलेला आहे तो त्या तुपामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. आणि त्यात थोडंसं पाणी घालून गूळसुद्धा सारखा हलवत राहायचा आहे. अगदी 1-2 मिनिटात तो असा विरघळायला लागतो. इथे तुम्ही बघू शकता गूळ पातळ व्हायला लागलाय. असाच तो हलवत राहायचा आहे नाहीतर त्या गुठळ्या होऊ शकतात. आणि गूळ पूर्ण पातळ झाला की त्यात आपल्याला जे तिळाचं कूट आणि दाण्याचं कूट आपण एकत्र केलं होतं ते ॲड करायचं आहे. आणि वरनं थोडीशी वेलची पूड घालायची आहे. आणि परत ते पूर्ण गुळाच्या पाकात मिक्स करेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे. आणि मिश्रण जर सुकं वाटलं तर त्यात परत थोडासा गूळ आणि पाणी मिक्स करून ते छान घोटून घ्यायचं आहे.
एका थाळ्याला आपल्याला तूप लावायचं आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता एवढं घट्टसर आपल्याला ते मिश्रण बनवायचं आहे जेणेकरून वडी थापायला आपल्याला सोपं जातं. वाटीला तूप लावून त्या वाटीच्या सहाय्याने आपल्याला ते मिश्रण सेट करून घ्यायचं आहे. वडी जाडसर हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या अनुषंगाने मिश्रण थापून घ्यायचं आहे. वरती थोडंसं सुकं खोबरं, ड्राय फ्रूट्स, थोडंसं दाण्याचं कूट घालून त्यावरतीसुद्धा वाटी थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे किंवा हाताच्या सहाय्याने ते मिश्रण छान सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला छान त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. तिळाची वडी आपली तयार झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता वडी दाबली की छान मऊ झालेली आहे आणि तोडल्यानंतर ती छान खुसखुशीत सुद्धा झालेली आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉग मध्ये. सी यू अगेन.